अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लॉकडाऊन मध्ये अवैधरित्या गावठी दारू विक्रेत्यांवरती पहूर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। काल देखील पौर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय राकेश सिंग परदेशी यांनी परिसरात होत असणाऱ्या गावठी दारूबाबतची गोपनीय माहिती घेत तात्काळ कर्मचाऱ्यांसह गोंदेगाव शिवारातील नाल्याकाठी असलेले सत्तार शब्बीर तडवी याच्या गावठी दारूच्या हातभट्टीवरील अंदाजे 7,500 रुपयांचे 3 टाकी गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट करत सत्तार तडवी यावर पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।